भाजपा सांसद अनिल बोंडे ने कांग्रेस विधायक यशोमती ठाकुर पर किए वक्तव्य पर कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंडे ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि महिला पर वक्तव्य करते हुए अनिल बोंडे ने संभल कर बोलना चाहिए। कांग्रेस बोंडे के वक्तव्य का निषेध करती है। खासदार अनिल बोंडे आणि प्रवक्ते शिवराज कुलकर्णी हे दोन्हीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या अमरावती या भूमीला कलंक आहे। त्यांनी लक्षात घ्यावं की अमरावती ही कधीही गुजरात सारखी हिंदू मुस्लिम द्वेषाची धर्मांधतेची लॅबोरेटरी होऊ शकत नाही, कारण ही गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांची सर्वधर्म संभावाची भूमी आहे। आपण एका महिलेसंदर्भात बोलताना शब्द जरा जपून वापरले पाहिजे। ही तुमची चाल चरित्र आणि चलन जे आहे भाजपचं ते स्पष्टपणे दिसतं की तुमचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा किती खालच्या दर्जाचा आणि खालच्या स्तराचा आहे। मला एक सांगा, आज पंतप्रधान मोदी पुण्यामध्ये होते आणि त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी यांचा गौरव केला, पण बोंडे कसा काय सपोर्ट करू शकतात भिडेंचा? भिडेंनी जे शब्द महात्मा गांधी आणि त्यांच्या आई आणि त्यांच्या मातृत्वाबद्दल वापरले ती गोष्ट तुम्हाला मान्य आहे का? बोंडे साहेबांनी शिवराय कुलकर्णी जे जी वक्तव्य महात्मा फुलेंच्या संदर्भात केलं ते तुम्हाला मान्य आहे का? जे साईबाबांच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं ते तुम्हाला मान्य आहे का? याचे उत्तर तुम्हाला समाजाला द्यावं लागणार आहे। आणि एक लक्षात ठेवा, ह्या त्याच यशोमती ताई आहे दंगल झाले तेव्हा दंगलग्रस्त भागामध्ये साडीचा पदर खोचून दोन्हीकडच्या लोकांना शांत करण्याचं काम त्या करत होत्या, कारण की त्या गांधीच्या अनुयायी आहे आणि तुम्ही गोडसेचे अनुयायी आहे म्हणून एका महिलेच्या संदर्भात असं बोलता, या गोष्टीचा काँग्रेस निषेध करते आणि या संदर्भामध्ये काँग्रेस ताकदीने या विचाराच्या विरोधामध्ये उभी आहे संपूर्ण महाराष्ट्र देशात, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे।